मालेगाव तालुक्यातील कळवाड येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे। गेल्या 10 ते 15 दिवसांपासून कळवाडी, साकूर व देवगड परिसरात बिबट्या सदृश वन्य प्राण्याने क्षेत्रांचे पाळीव प्राण्यांचे अतोनात नुकसान केले आहे। आज पुन्हा साकुरी शिवार गट नंबर 180 मधील विजय चिंदा मरसाळे यांच्या शेतातील वाड्यात 7 शेळ्या मृत अवस्थेत आढळून आल्या। कळवाडी येथील शेतकरी या वन्य प्राण्यांच्या भीतीपोटी शेती कामाला जाण्यास जीव मुठीत धरून काम करत आहेत। आज कळवाडी गावातील ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली। सदर घटनेची माहिती दिंडोरी लोकसभेच्या खासदार भारतीताई पवार, नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास अण्णा कांदे यांना दूरध्वनीद्वारे कळवण्यात आली। तसेच वन विभागाचे अधिकारी श्री कांबळे साहेब, पशुधन विकास अधिकारी श्री जावेद खाटीक, तसेच कळवाडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य लकिया वागील, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपक देसले, सरपंच कैलास खवळे, तसेच जगदीश देसले, यशवंत अप्पा देसले, संदीप देसले, प्रदीप देसले, कळवाडी गावातील ग्रामस्थ तसेच मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते। प्रबंधभूमीसाठी नामदेव पवार, कळवाडी। शेतकरी घेतला असं ना पवार साहेब? कांबळे साहेब, गेल्या 14-15 दिवसापासून कळवाडी शिवारात एका वन्यजीवाने खूप कहर केलेला आहे आणि शेतकऱ्यांचा आतापर्यंत 34 ते 35 बकऱ्या किंवा गायींचे वासरू, म्हशीचं पायडू आणि मेंढ्या असे बरेचसे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यावर तुम्ही आता नवीन काय उपाययोजना करणार आहात त्या संदर्भात थोडी माहिती द्या। याच्यामध्ये 15-20 दिवसापूर्वी स्थानिक लोकांकडून अशी माहिती मिळाली की इथे बिबट्या बघायला मिळाला आणि 2-3 अशा तक्रारी आल्या। त्याच्यानंतर त्या तक्रारीवरून आम्ही काय केलं की इथं पिंजरा लावला। पिंजरा लावल्यानंतरही बकऱ्या खाण्याचा प्रकार झाला। मग वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये त्या बकऱ्या खाल्ल्या गेल्या। पण पावलाचे ठसे आणि हे जरा संशयास्पद होतं की कुठल्या वन्य प्राण्यांनी यांना ठार केलेलं आहे। मग आम्ही त्याच्यानंतर ट्रॅप कॅमेरे लावले। ट्रॅप कॅमेरे आता परत ही घटना चालूच आहेत। याच्यावर आम्हाला आणखीन एक आम्ही पिंजरे वाढू, त्याच्यानंतर ट्रॅप कॅमेरे लावू आणि बघू एक्सपर्ट ओपिनियन घेऊन की कुठल्या प्राण्यांनी हे हल्ले केलेले आहेत। शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की त्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावं जेणेकरून शेतकऱ्याचं पुढचं नुकसान होणार नाही। आतापर्यंत तो पाळीव प्राण्यांवर हल्ला करतोय। शेतकऱ्यांचं आता शेतीचे कामं चालू आहेत, महिला वर्ग भीतीने शेतात कामाला यायला आता दिसत नाहीत। त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना करून शेतकऱ्यांच्या मनात जी भीती आहे किंवा जो काही वन्य प्राणी आहे त्याला लवकरात लवकर पकडावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। यासाठी आम्ही आमचं जे राऊंड स्टाफ आहे त्याला आम्ही नियमित गस्त करण्याची सूचना दिलेली आहे। त्याप्रमाणे ती कारवाई सुद्धा चालू आहे। मीही गस्त करत असतो आणि हा वन्य प्राणी कुठला आहे यासाठी आज माननीय पशुवैद्यकीय अधिकारी श्री खाटीक साहेब हे सुद्धा आलेले आहेत। त्यांनी आज इथं परीक्षण केले, आता निष्कर्ष काढतील ते काय आहे ते, त्याच्यानंतर लवकरच कळेल आपल्याला। पण तरी स्थानिक लोकांना माझी अशी विनंती आहे की जे खेड्या आपल्या शेतामध्ये शेळ्या वगैरे बांधलेले आहेत या तात्पुरत्या स्वरूपामध्ये जसं आता या घटना वारंवार घडतात तर काय करायचं की ह्या शेळ्या आपल्या जवळपास वस्तीच्या ठिकाणी जर घेऊन गेले तर ह्या आपल्याला नुकसान आणि ह्या दुर्घटना टाळता येतील। किंवा एखादी वस्ती असेल शेतामध्ये एकटं राहत असेल अशा ठिकाणी लाईट असावा, बाहेरच्या बाजूला लाईट असावा, सिक्युरिटी केली जावी, म्हणजे त्या ठिकाणी हा वन्य प्राणी येत नाहीत आणि अटॅक होणार नाही आणि नुकसान टळेल। तर स्थानिक लोकांनी सुद्धा सहकार्य करावं, म्हणजे आम्ही त्याला लवकरात लवकर आपण त्याच्यावर उपाययोजना करू। यामध्ये आपण वाढू, एक पिंजरा लावलेला आहेच अगोदरपासून, पण आणखीन पिंजरे वाढू आणि त्याच्यानंतर आपण तो कोणता वन्य प्राणी आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे। तुम्ही आता ठसे घेतले? ठसे घेतलेले आहेत काही, एका ठिकाणी आम्हाला त्याचे केस सुद्धा मिळाले, त्याचं आपण त्याची तपासणी करू। तुम्हाला काय वाटतं? नाही, आज रोजी त्याला आपण असं निष्कर्ष नाही काढू शकत। नाही, आज रोजी आपण जेव्हा बकरे आपण मारलेल्या बघितल्यात, प्रत्येक प्राण्याची शिकार करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते। जसं बिबट्या हा तो नरडीला पकडत असतो,
नरडीला पकडत असतो आणि खात असतो, पण या ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता या भागामध्ये जो घटना घडल्या त्याच्यामध्ये जर बघितलं तर नरडीला पकडलेली दिसत नाहीये, तर काही काही ठिकाणचा जो पायाकडचा जो भाग आहे तिथं अतिशय छोट्या याच्यामध्ये त्याला इजा केलेली, त्यांनी इजा केलेली आणि दोन चार याच्यामध्ये पोट फाटलेलं आहे म्हणजे हल्ल्यामध्ये। साकूर, दापुरे, देवगट या परिसरातल्या शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। अक्षरशः भयंकर अशी परिस्थिती आहे की कामावर जे मजूर आहे ते मजूर सुद्धा कामावर येत नाही अशी परिस्थिती आज लोकांची झालेली। गावामध्ये फिरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की शेतामध्ये शेताचा मालक सुद्धा जायच्या तयारीत नाही। ही तब्बल आठवी अशी घटना सलग एवढ्या 15 दिवसात घडत आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना सगळ्या ग्रामस्थांनी केलेल्या आम्ही केल्या, ट्रॅप कॅमेऱ्याची मागणी आम्ही केली, त्याप्रमाणे ट्रॅप कॅमेरे आले, परंतु ते ट्रॅप कॅमेरे योग्य ठिकाणी लावण्यात आले नाही असं परिसरातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। हा 100% तुम्ही काय निवेदन देत त्यांना, त्यांना काय सांगितलं फॉरेस्ट ऑफिस? आम्ही त्यांना आज असं सांगितलेलं आहे की इथे साकूरच्या धर्तीवर कॅम्प लावण्यात यावा, गस्त वाढवण्यात यावी आणि जे ट्रॅप कॅमेरे लावले आहेत ते याच्या दुपटीने करण्यात यावे। परिसरात एमएससीबीला सांगण्यात आलेलं आहे की परिसरात सिंगल फेज लाईट सोडण्यात यावी। शेतकऱ्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी फटाके फोडावे, एखाद्याला दिसला असेल बिबट्या सदृश्य प्राणी असेल, हिंसक प्राणी असेल, वन्य प्राणी असेल, शक्यतो लांबून एखाद्याला फोटो काढता आला तर त्यांनी फोटो काढावा। पूर्ण सहकार्य हे वन विभागाच्या टीमला नक्कीच करावं, परंतु जेवढी दक्षता ग्रामस्थांनी घ्यायची आहे तेवढंच कर्तव्य वन विभागाचं सुद्धा इथे आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी इथे गस्त वाढवली पाहिजे, इथे ट्रॅप कॅमेरे वाढवले पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशा प्रकारचे पंचनामे आणि अशा प्रकारची व्यवस्था केली पाहिजे। ओके, अन्यथा हे घडलं नाही, हे जर घडलं नाही तर आम्ही याच्या विरोधात रस्त्यावर उतरण्यास मागे पुढे पाहणार नाही। या ठिकाणी जर बिबट्या असेल किंवा बिबट्या आहे असं म्हणून जर एखाद्या मनुष्याला धोका पोचला तर त्याची सर्व जबाबदारी सरकारची व प्रशासनाची राहील याची संबंधातून नोंद घ्यावी। धन्यवाद। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।